मित्रांनो नमस्कार। कृषी विषयक, बँकिंग विषयक, कायदे विषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शासन निर्णयांसंदर्भात, नवनवीन कल्याणकारी योजनांसंदर्भात माहिती देणाऱ्या आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे, कारण की 7/12 उताऱ्याची गरज ही आपल्याला पदोपदी पडत असते। आता मित्रांनो, ऑलरेडी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने 7/12 उतारा हा काढता येतो, परंतु मित्रांनो आता महसूल विभागाने नागरिकांना आणखी जलद गतीने आणि सुलभरित्या 7/12 उतारा उपलब्ध व्हावा यासाठी महाभूमी या संकेतस्थळावरती आता नवीन अपडेट आणले आहे, आणि केवळ आपल्या मोबाईल नंबरचा वापर करून आपल्या मोबाईलवरती आपण 7/12 उतारा हा अगदी 1 मिनिटात आणि केवळ 15 रुपये इतका खर्च करून मिळवू शकतो। तर मित्रांनो, महाभूमी विभागाचे हे नवीन अपडेट काय आहे आणि कशा पद्धतीने आपण हा 7/12 उतारा आपल्या मोबाईल नंबरचा वापर करून मिळवू शकतो या संदर्भातली माहिती अगदी आपण प्रॅक्टिकल पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये digital712.mahabhoomi.government.in हे सर्च करायचं आहे। तर मित्रांनो, digital712.mahabhoomi.government.in हे सर्च केल्यानंतर महसूल विभागाच्या वेबसाईटचं हे पेज आपल्यासमोर ओपन होईल। आता या ठिकाणी बघा मित्रांनो, रेग्युलर लॉग इन आणि आता जी नवीन अपडेट आलेली आहे ती OTP बेस्ड लॉग इन, या दोन्ही लॉग इन सिस्टम या ठिकाणी दिसत आहे। आता जी रेग्युलर लॉग इन सिस्टम आहे तिचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा हा या ठिकाणी टाकावा लागतो, आणि तो टाकल्यानंतर मित्रांनो आपण डिजिटल स्वाक्षरित 7/12, 8 आणि प्रॉपर्टी कार्ड हे काढू शकतो। मात्र मित्रांनो, लॉग इन ID आणि पासवर्ड बनवण्यासाठी आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं, आणि रजिस्ट्रेशन करताना आपल्याला आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर, आपली ईमेल ID, त्याचप्रमाणे पॅन कार्ड, आधार कार्ड हे सर्व डिटेल्स आपल्याला टाकावे लागतात, आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन ID आणि पासवर्ड हा बनवावा लागतो। आणि ज्याही वेळेस आपल्याला ह्या रेग्युलर लॉग इन सिस्टीमचा वापर करून 7/12, 8 किंवा प्रॉपर्टी कार्ड काढायचं असतं त्यावेळेस आपल्याला लॉग इन ID आणि पासवर्ड हा टाकावा लागतो, आणि मित्रांनो मग तो आपल्याला लक्षात ठेवणंही गरजेचं आहे। आणि जर आपण जर पासवर्ड जर विसरलो किंवा लॉग इन ID जर विसरलो तर मात्र मित्रांनो आपली पंचायत होऊ शकते। आणि म्हणूनच मित्रांनो, आता याला अधिक सुलभ बनवण्यासाठी महसूल विभागाने OTP बेस्ड लॉग इन ही नवीन लॉग इन पद्धत ही आणलेली आहे, आणि या OTP बेस्ड लॉग इनचा वापर करून आपण केवळ आपल्या मोबाईल नंबरद्वारे, जो मोबाईलवरती OTP येणार आहे त्याद्वारे आपण रजिस्ट्रेशन सुलभरित्या करून डिजिटल साईन 7/12, 8 आणि प्रॉपर्टी कार्ड हे काढू शकतो। आता ते कसं काढू शकतो मित्रांनो, ते आपण आता या ठिकाणी प्रॅक्टिकली बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी मी OTP बेस्ड लॉग इन सिस्टमवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ते एंटर मोबाईल नंबर, या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करण्यासाठी सांगता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर एंटर करतो। हा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला मेसेज येईल की OTP सेंड ऑन युअर मोबाईल नंबर। तर माझ्या मोबाईलवरती OTP हा आलेला आहे, तर तो OTP मित्रांनो मी या ठिकाणी टाकत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मला OTP मिळालेला आहे 836762। हा OTP टाकल्यानंतर मित्रांनो तो OTP आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे। तर व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर हे नवीन पेज ओपन होईल। तर या ठिकाणी मित्रांनो बघा, आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिसत आहेत, जसं डिजिटल साईन 7/12, डिजिटल साईन 8A, डिजिटल साईन प्रॉपर्टी कार्ड, रिचार्ज अकाउंट, पेमेंट हिस्ट्री आणि पेमेंट स्टेटस। यावरून मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला सर्वात अगोदर आपलं रिचार्ज अकाउंट हे एक प्रकारे आपलं अकाउंट तयार होतं, आणि त्या ठिकाणी आपल्याला आपलं अकाउंट हे रिचार्ज म्हणजे त्याच्यामध्ये बॅलन्स टाकावं लागेल। त्यानंतर मित्रांनो आपण या मोबाईल OTP बेस्ड लॉग इन सिस्टमचा वापर करून केवळ 7/12 उताराच काढू शकत नाही, तर डिजिटल साईन 8A पण काढू शकतो, डिजिटल साईन प्रॉपर्टी कार्ड पण काढू शकतो। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर आपलं अकाउंट रिचार्ज करायचं असेल तर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे, या रिचार्ज अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपल्या डेबिट कार्डच्या साहाय्याने,
किंवा मग जर ऑनलाईन बँकिंगची सुविधा जर तुम्ही वापरत असाल तर ऑनलाईन बँकिंगच्या सुविधेचा वापर करून देखील या ठिकाणी आपण आपलं अकाउंट रिचार्ज करू शकतो. आणि मग मित्रांनो, यामध्ये जो बॅलन्स असतो, या ठिकाणी बघा बॅलन्स पण शो करत आहे. या ठिकाणी जो बॅलन्स असतो मित्रांनो, तो बॅलन्समधून ज्यावेळेस आपण डिजिटल साईन 7/12 उतारा काढायचा असतो, त्यावेळेस आपल्याला जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, गावाची निवड करायची असते आपल्या. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वे नंबर, गट नंबर टाकायचा असतो. आणि त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जो अकाउंटमध्ये आपला जो बॅलन्स असतो, त्यामधून आपले पैसे हे 15 रुपये कट होतील आणि आपला जो 7/12 उतारा आहे तो डाउनलोड होईल. अशाच पद्धतीने मित्रांनो, आपण डिजिटल साईन 8 अ, डिजिटल साईन प्रॉपर्टी कार्ड, हे पण त्यांच्यासाठी जी काही फी असेल ती आपल्या अकाउंटमधून मायनस होऊन ते पण आपण काढू शकतो. आता मित्रांनो, जर समजा आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स जर जास्त असेल आणि जर आपण एकच 7/12 उतारा जर काढला, तर केवळ 15 रुपये जे 7/12 उतारासाठी गरजेचे आहेत तेवढीच रक्कम आपल्या अकाउंटमधून मायनस होईल आणि बाकीचे पैसे आपल्या अकाउंटवरती तसेच राहतील. आणि ज्याही वेळेस आपण पुढचं ट्रान्झॅक्शन करू, पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण 7/12 किंवा डिजिटल साईन 8 अ किंवा प्रॉपर्टी कार्ड काढू, त्यावेळेस जे काही चार्जेस लागायचे असतील ते आपले त्या अकाउंटमधून मायनस होतील. आणि मित्रांनो, परत आपला जर बॅलन्स उरत असेल तर तो परत तसाच राहील. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण मोबाईल OTP बेस्ड लॉग इन सिस्टमचा वापर करून महसूल विभागाच्या डिजिटल 7/12.mahabhoomi.government.in या वेबसाईटवरतून अगदी एका मिनिटामध्ये 7/12 उतारा काढू शकतो. त्याचप्रमाणे डिजिटल साईन 8 अ पण काढू शकतो, डिजिटल साईन प्रॉपर्टी कार्ड पण काढू शकतो. तर अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट होती मित्रांनो, जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. आणि मित्रांनो, अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवरती क्लिक करायला मित्रांनो विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.